मी जयंती वाघरे अनकट आमच्या खास कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्या सोबत आहे द डॅशिंग द ब्युटिफुल अमृता खानविलकर. अमृता, मनापासून स्वागत आहे तुझं. थँक्यू, थँक्यू सो मच. नक्कीच अमृता, 2015 ची छान सुरुवात झालेली आहे आणि 2015 हे तुला खूप स्पेशल असणार आहे कारण तुझे एकाहून एक वेगवेगळे सिनेमे आमच्या भेटीला येणार आहेत. पण कुठेतरी अमृता 2014 कडे पुन्हा मागे वळून पाहताना, 2014 असो 13 असो किंवा 12 असो, मागे वळून पाहताना अमृतामध्ये किती फरक जाणवतो तुला? कारण मला आजही ती एकापेक्षा एक मधली अमृता आठवते आणि ही अमृता बघतीये मी. मी स्वतः तुला ग्रो होताना पाहिलं. एक्झॅक्टली. तर किती फरक तुला पर्सनली जाणवतो? निश्चिंतच फरक आहेच आणि तो नसता किंवा तो नाही झाला तर चांगलं नसतं झालं असं मला वाटतं. जे काही होतं तुमच्या आयुष्यात, आय थिंक कुठलीही सिच्युएशन बरी वाईट येते, तुम्हाला चांगलंच शिकवून जाते आणि तुम्ही त्या सिच्युएशनमधनं काय घेता आणि त्याचा कुठे वापर करून घेता पुढे तुमच्या भावी आयुष्यात. त्यानंतर अनेक हिंदी टेलिव्हिजन सिरियल्स केले मी, म्हणजे तेव्हा जे काम आलं ते मी केलं कारण मुंबईत सर्व्हाइव्ह करायचं होतं. एक मिडल क्लास फॅमिलीमधून आल्यामुळे खूप पैसे आहेत आणि आई वडील खूप घरच घेऊन दिलंय, मग तू राहाच, मग तुला हवं ते कर, असं कधीच नव्हतं. सो आय हॅड टू सर्व्हाइव्ह इन मुंबई. नक्कीच. पण अमृता खानविलकरला आजही जेव्हा तू, मला वाटतं, कुठल्या गावात जातेस किंवा कुठल्या शहरात परफॉर्म करतेस किंवा आउट ऑफ इंडिया परफॉर्म करतेस, अमृताला आजही वाजले की 12 फेम अमृता खानविलकर अशी तुझी कुठेतरी इंट्रोडक्शन म्हणजे तुझं होतं. तर आवडतं का हे तुला? डेफिनेटली, डेफिनेटली आवडतं कारण एकतर ते कुठेतरी इतिहासात लिहिलं गेलं आहे ह्याचा प्रचंड अभिमान वाटतो मला. कारण इफ यू सी तर वाजले की 12 किंवा अप्सरा आली यांनी लावण्यांची एक एक वेगळीच, यु नो, एक वेगळीच ट्रेंड सुरू केली आणि कुठेतरी मी त्या इतिहासाचा भाग आहे ह्याचा मला अभिमान वाटतो. आणि जेव्हा पण मला वाजले की 12 साठी, यु नो, लोक जेव्हा आजही नवाजतात किंवा आजही त्यांना मी त्याच गाण्यामुळे आठवली जाते, इट इज व्हेरी व्हेरी गुड. इट इज अ डिफरंट हाय असं मी म्हणेन. वाजले की 12 वॉज अ पार्ट ऑफ मी, इज अ पार्ट ऑफ मी अँड विल ऑलवेज रिमेन अ पार्ट ऑफ मी. सॉरी टू ब्रेक यू हिअर, म्हणजे आजही तुला जर लोकांनी म्हटलं की यार तू ये आणि वाजले की 12 वर परफॉर्म कर, आम्ही तुला भरपूर पैसे देऊ, तरी कुठे बोर नाही होत तुला आतून? अशी एक फेज आलेली, कारण आता जवळपास 4 ते 4.5 वर्ष मी ही गाणं परफॉर्म करते, अशी एक फेज आलेली. पण आय थिंक ते लोकांचं प्रेम आहे आणि यु नो जर ते तुमच्यावर प्रेम करतात आणि ॲट दी एंड ऑफ द डे आपण एवढं सगळं खटाटोप कशासाठी करतो, यु नो, आपण परफॉर्म करतो, आपण चित्रपटामध्ये काम करतो, आपण छान दिसतो, हे त्यांच्यासाठी असतं. सो त्यांना एखादी आवडणारी गोष्ट जर का ती मला आवडत नसेल तर मी बावळते असं मी म्हणेन. सो जर त्यांना ते आवडत असेल, त्यांना हवं असेल की मी येऊन त्या गाण्यावरती परफॉर्म करावं, मी ते नक्की करेन. इनफॅक्ट, यु नो, अनिकेत विश्वासराव खूप गोड मित्र, तो मला नेहमी म्हणतो तू आजी झालीस ना तरी तुला लोक याच्यावर परफॉर्म करायला लावते. मी म्हटलं उलट तसं असेल तर खूप बरं आहे. डेफिनेटली कधी कधी ॲज अन ॲक्ट्रेस किंवा ॲज अ कलाकार एक बोर्डम येतं, पण पब्लिकसाठी काही पण यार. क्या बात है अमृता, एक वेगळा प्रश्न करेन मी तुला. मग तू असो, सई ताम्हणकर असो, सोनाली कुलकर्णी असो, तुम्ही आता एक वेगळा ट्रेंड सेट करताय की मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्या हिरोईन्स या अशा आहेत. सो हे करताना अनेक मला वाटतं मेहनत घ्यावी लागते. त्यात अगदी तुझ्या कपड्यांपासून ते तुझ्या मेकअपपासून तुझ्या हेअरपासून खूप कॉन्शियस व्हावं लागतं, फोकस्ड व्हावं लागतं. आणि अमृताबद्दल आम्ही असं ऐकलंय की कपड्यांवर नो कॉम्प्रोमाइज, म्हणजे कितीही महागडे कपडे जरी असले तरी मी स्वतःचे स्वतः खरेदी करून मी तो शो करेन, पण मी कॉम्प्रोमाइज करणार नाही, असं काही आहे का? आय थिंक सो. तसं असायला पाहिजे कारण वी आर इन अ फील्ड ना जिकडे लहान मुलांपासून ते अगदी आजी आजोबांपर्यंत तुम्हाला पाहिलं जातं, तुमच्यावर नजर असते त्यांची. आणि खूप लहान मुलं, खूप लहान मुली असतात ज्यांना तुमच्यासारखं बनायचं असतं. सो मला असं वाटतं की वेन आपल्यावरती जबाबदारी असते ना, तेव्हा ती जबाबदारी आपण खूप सुरेख प्रकारे पार पाडावी एवढंच माझं असतं. आणि की देर हॅव बीन, एकापेक्षा एक करताना देर हॅव बीन मदर्स कमिंग टू मी अँड टेलिंग मी की आमच्या मुलीला अगदी तुमच्यासारखं व्हायचं. मी म्हटलं जर का तसं असेल तर आधी तिला डान्सचं प्रशिक्षण द्या कारण ते मला मिळालं नव्हतं. तर चांगले कपडे घालणं, चांगलं दिसणं हे मला एक मुलगीच म्हणून खूप आवडतं. म्हणजे मी नॉर्मल कॉलेजमध्ये जरी असते ना तरी मी खूप नट्टापट्टा केला असता आणि सुदैवाने मी या फील्डमध्ये आहे. सो यु नो मॉम मला खूप काही बोलत नाही कारण मी खूप पैसे खर्च करते. बट आय थिंक वी आर पेड टू लुक गुड, यु नो, वी आर पेड टू प्रेझेंट आवर सेल्फ व्हेरी वेल, वी आर पेड टू ॲक्ट व्हेरी वेल, डू आर जॉब व्हेरी वेल. आणि मला नाही वाटत की आपल्या इंडस्ट्रीमध्ये यु नो ज्या ज्या प्रकारचं मनी इज रोल इन करतात, रोल आउट करतात,
त्या कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये करत असतील. आणि मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही तितके पैसे घेता तितकं चोख मग तुमचं कामही असावं. जर का तुम्ही ऍक्टिंग चोख करताय, तुम्ही नृत्य चोख करताय, तर दिसणं हाही तुमच्या ऍक्टिंगचा हा तुमच्या कलेचा एक भाग आहे. आणि यू जस्ट हॅव टू प्रेझेंट युअर सेल्फ. मी असं नाही म्हणते जाऊन सर्जरीज करा, नो नो नो, इट्स जस्ट दॅट यू हॅव टू प्रेझेंट युअर सेल्फ व्हेरी वेल. आणि तेवढंच मी करते, मला खूप आवडतं. कुठेतरी ना तुझ्याबद्दल असं म्हटलं जातं की यार अमृता तिच्या आईच्या खूप जवळ आहे. म्हणजे शूटिंग असो, इव्हेंट्स असो किंवा काही असो, माझी आई माझ्यासोबत पाहिजे. पण काय कारण आहे याचं? म्हणजे कुठेतरी इनसिक्युरिटी आहे की यू लव्ह युअर मदर, तुला तिच्याशिवाय तू नाही राहू शकत, की असं काही आहे? काय लहान लहान गावांमध्ये सुद्धा आपण जेव्हा जातो ना, सगळ्यांशी तुम्हाला बोलता येत नाही. बरं होतं काय की लोकांना ते खूप असतं की अरे यु नो ताई आल्या तर मग यु नो वी हॅव टू मी ऑन कॅमेरा आहे म्हणून खूप 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 गोड शब्दात ते तुला सांगितलं, पोहोचवलं ते तुझ्यापर्यंत. देर हॅव बीन इन्सिडेंट्स वेअर यु नो काही अनकम्फर्ट होतं, पण ते शो ते तिथलं पब्लिकचं प्रेम असतं. सो त्या अनकम्फर्टमध्ये तुम्हाला कोणालाही न दुखवता जर का यू हॅव टू कम आउट, देन देर हॅज टू बी अ रिप्रेझेंटेटिव्ह, देर हॅज टू बी समबडी टू टेल दॅम की यु नो एवढ्याच वेळासाठी आपण आहोत, किंवा एवढ्याच की 12 नका तुम्ही शो लांबवू. कारण माझं जनरली गाणं एकदम शेवटी असतं, सो मला खूप वेळ थांबावं लागतं ग. सो ते काही छोट्या छोट्या निटिक्रिटीज असतात ना, त्या सगळ्या आय थिंक पार पाडण्यासाठी मम्मा असते, दॅट्स वाय शी असते. नक्कीच. आणि अमृता, जसं आपण तुझ्या फॅन्सबद्दल बोलतोय, तुझं एक खूप मोठं फॅन फॉलोईंग आहे आणि तुझे चाहते क्रेझी आहेत. आय मीन चाहते क्रेझीच असतात, तर अनेकदा असे क्रेझी मुवमेंट्स तुझ्यासोबत घडले असतील, तर एखाद क्रेझी किस्सा आमच्याशी शेअर करू शकते तुझ्या चाहत्यांबद्दल? वेल, तसे खूप खूप स्वीट चाहते आहेत. आय थिंक यु नो महाराष्ट्रात वी आर व्हेरी लकी की त्यांना यु नो दे डोंट क्रॉस द बॉर्डर्स. सो इट हॅज बीन अमेझिंग. कधी कधी तर म्हणजे आत्ताच मध्यंतरी एक आजी माझ्याजवळ आलेली आणि त्या मला म्हणाल्या, दीपाली ताई आहे ना आपली, दीपाली विचारे, त्यांनी एक बिहू हा फॉर्मचा डान्स बसवलेला कुठल्या तरी चॅनलवरती आणि त्या आजीने तो पाहिलेला आणि त्या अगदी धावत धावत आल्या आणि दिसले की तुम्ही तो जो काही बिहूचा डान्स केलेला तो इतका गोड होता. सो आय फेल्ट सो नाईस की यु नो आजी येऊन जेव्हा असं काहीतरी बोलतात ना, तेव्हा मला असं वाटतं की नाही यार यु नो इट्स नाईस की वी आर टचिंग लाईव्ह अँड यु नो कुठेतरी आपण इतक्या वयस्कर लोकांचं सुद्धा मनोरंजन करतोय. क्या बात आहे अमृता. 2015 या वर्षाबद्दल आम्ही बोलतोय आणि सध्या ना भरपूर गॉसिप्स आणि चर्चा आम्हाला ऐकायला मिळत आहेत की अमृता जी आहे ती आता खानविलकरांची राहणार नाही आहे, ती आता जरा पुढे सरकतीये, एक वेगळ्या फेज मध्ये एंटर होते आहे, ट्वीट्स आहेत आणि वगैरे वगैरे आहे. तर अमृता, आज हे कन्फेशन करून आलो की आम्ही असं ऐकलंय की येस इट्स अ न्यू फेज, बट आय टोटली बिलीव्ह की झाकली मोट 1 लाखाची असते आणि हो मी प्रचंड फर्म बिलीव्हर आहे त्याच्यात. आणि आय थिंक बिईंग अ गर्ल, एव्हरी गर्ल हॅज टू गो थ्रू दिस अँड इट्स अ ब्युटिफुल फेज. माझ्यासाठी आय एम व्हेरी लकी की 10 मी माझ्या या मित्राला ओळखते आणि अपॅरंटली ती 10 आता यु नो इज गोइंग टू टर्न इन टू अ लाईफ टाईम. आता मला खूप काही बोलायचं नाही आहे याच्याबद्दल. इट इज जस्ट अ व्हेरी डिफरंट अँड अ व्हेरी क्रुशियल फेज दॅट आय एम गोईंग थ्रू. माझ्यासाठी पण मला पण धाकधूक होते, धावपळ होतीये, असं होतं की बरोबर करतोय नाही करतोय, पण आय थिंक जेव्हा एका गोड मित्राची साथ असते सगळं पार पडेलच. आमच्याकडनंही तुला खूप खूप शुभेच्छा. म्हणजे इन शॉर्ट अमृता खानविलकर लवकरच लग्नाच्या त्या ह्याच्यात अडकणार आहे बेडीमध्ये. येस येस येस. अमृता, अपार्ट फ्रॉम ऑल दिस, एक वेगळा प्रश्न मला तुला करा असा वाटतो की एक अभिनेत्री आहेस तू आणि एक अभिनेत्री म्हणून तू स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. बॉलिवूडमध्येही तू अगदी लीड हिरोईनचं कॅरेक्टर प्ले केलेलं आहेस आणि तमाम चाहते आहेत तुझे. पण आज कुठेतरी एक ड्रीम रोल हा प्रत्येक हिरोईनला वाटतं की आपला एक ड्रीम रोल असावा आणि तो करून माझी एक वेगळी ओळख निर्माण व्हावी. मला वाटतं एका गाण्यातनं तू तुझी ओळख निर्माण केलेलीच आहे, पण तसा एक ड्रीम रोल कुठेतरी तुझ्या डोक्यात तुझ्या मनात असेल की यार मला हा रोल असा करायचा आहे, तर तो ड्रीम रोल काय असणार? नक्कीच ड्रीम रोल अजून आलेला नाही असं मी म्हणेन. बाजीमध्ये बाजी दी एंटायर फिल्म मी असं म्हणेन इज अ ड्रीम प्रोजेक्ट, कारण
श्रेयस बरोबर काम करायची खूप इच्छा होती आणि ती इच्छा कुठेतरी एक एक खूप मोठं ड्रीम पूर्ण झालं असं मी म्हणेन. पण माझा असा रोल जर का मला करायचा असेल तर आय थिंक तो नवा लिहावा लागेल कोणाला कोणाला तरी आय थिंक कोणा ना कोणाला तरी. आणि रिअली आय वॉन्ट टू सी माय सेल्फ यु नो फ्रॉम फ्रेम 1 टू दी एंडचा बोर्ड येतो ना तोपर्यंत अगदी एंड क्रेडिट्सपर्यंत. सो देर तो एक ड्रीम रोल डेफिनेटली आहे पण तो कसा असेल काय असेल मी काय करणार आहे त्याच्यात मला माहिती नाही. आय वॉन्ट टू सरप्राईज माय सेल्फ अँड आय वॉन्ट टू सरप्राईज माय फॅन्स की काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे. कुठेतरी बाजी कट्यार वेलकम जिंदगी यातनं सुरुवात होईल असं खरोखरच वेगळी अमृता तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पण एक फुल फ्लेज्ड रोल आय थिंक इज यट टू कम आणि तो यावर्षी ऑफर होईल असं मला वाटतंय. क्या बात आहे अमृता, आमच्याकडून तुला पुन्हा एकदा शुभेच्छा. थँक्यू. जाता जाता एक स्लॅम बुक म्हणून आमचा एक खास सेगमेंट आहे, सो लेट्स बिगिन विथ दॅट. अगदी हां अमृता, सगळ्यात आधी तर म्हणजे अनेक चाहत्यांना ना तुझ्या फिल्मी करिअरबद्दल भरपूर माहिती आहे, पण पर्सनली अमृता बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे, तर ती जास्त जरा एक्सप्लोर होऊ देत. ओके, अमृताचा फर्स्ट क्रश कोण होता? ओ गॉड, यू आर नॉट गोइंग टू बिलीव्ह दिस, पण मी स्कूलमध्ये होते आणि तेव्हा अवंतिका वॉज लाईक रिअली बिग यु नो, सो या श्रेयस वॉज माय फर्स्ट क्रश. क्या बात, आणि आता पुन्हा एकदा सिनेमाही करायला मिळतो नक्कीच. अमृता, मी जसं म्हटलं की आज मराठी फिल्म्सच्या हिरॉईन्सनी एक वेगळा ट्रेंड सेट केला आहे, तर मराठी फिल्म इंडस्ट्रीमधली एक अशी अभिनेत्री जी तुला खरंच खूप प्रॉमिसिंग वाटते आणि ऑनेस्टली तुला वाटतं की ही आपल्याला टफ देऊ शकते? सई दामणकर म्हणजे दुनियादारीसाठी मी तिचं इतकं कौतुक केलेलं आहे आणि कौतुकास्पदच काम केलेलं आहे तिने. मला टफ द्यायचा प्रश्न नाही आहे, पण तिने इतकं छान काम केलं आहे ना की मी विसरले की मी तिची कंटेम्पररी. यु नो, एक तिने इतकं छान काम केलेलं आहे आणि आय थिंक ती खूप खूप समजून असा अभिनय करते आणि ते पाहताना खूप मजा येते. नक्कीच. अमृता ॲज अ डान्सर की अमृता ॲज अ हिरॉईन म्हणजे आणि का? अमृता ॲज अ पॅकेज, ॲज अ हिरोईन आणि का, कारण तिला नाचता येतं, अभिनयही करता येतो. आणि क्या बात, आणि तुझी ड्रीम डेट कशी असावी? कारण मला वाटतं दिस इज द राईट टाइम का तो ऐकत असेल. नाही नाही, 10 वर्षानंतर असं काही नसतं. पण तुझी ड्रीम डेट? ड्रीम डेट, वाव, ड्रीम डेट इज गोइंग टू बी यु नो ऑन एन आयलंड आणि यु नो डुईंग समथिंग ॲडव्हेंचरस इन द सेन्स की सी डायविंग और स्काय डायविंग असं काहीतरी करणं इज लाईक माय ड्रीम डे. सो मिस्टर टिंबा टिंबा, हा यू हिअरिंग दॅट? अमृता, एक दिवस जर एका दिवसासाठी जर का तुला एक पॉलिटिशियन म्हणून प्रेझेंट केलं आणि तुला असं म्हटलं की एक असा प्रॉब्लेम जो तुला कायम खटकतो, म्हणजे कलावंत आहात तुम्ही, सेलिब्रिटी आहात आणि कुठेतरी एक सामाजिक भान असणं ही गरजेचं असतं, एक असा सोशल प्रॉब्लेम जो तुला कायम खटकतो आणि तुला चेंज करावं असं वाटतो, काढून टाकावं असं वाटतं? यु नो, ॲज अ गर्ल इफ आय बिकम अ पॉलिटिशियन नो द फर्स्ट थिंग अँड इफ आय हॅड दी एंटायर अथॉरिटी द फर्स्ट रूल आय विल ऑलवेज गेट इज you know whatever rapes are being happening in our country, I think mi tana mhanje tya mulincha kiwa tya family cha hatat banduk deun tya samorchala udvayla sangna, that is the you know ek bottom line hai ani samto vishay tyachavarti karwai kara, tyachavarti case kara, mag tyala courtat present kara fully, tyachavari asle kahi hot nahi. Jar ka tumhala koni tari iza posavli, you just have to shoot that guy. So this will be my first rule ever, जर का मी अशी काही पॉलिटिशियन वगैरे इन पॉवर आले तर. आय डोंट थिंक ह्युमन बीइंग्स शुड बी ट्रीटेड एज ॲनिमल्स आणि इफ यू आर बीइंग ट्रीटेड एज ॲनिमल्स मग जैसी करनी वैसी. सो दॅट वुड बी माय फर्स्ट रूल एव्हर. नक्कीच अमृता, चलो थँक्यू व्हेरी मच. आणि जाता जाता बाजी हा तुझा सिनेमा लवकरच भेटीला येतो आणि तुझ्या फर्स्ट क्रश बरोबर तो सिनेमा आहे, श्रेयस सरमदे सोबत तो सिनेमा आहे. तुझ्या चाहत्यांना, तुझ्या प्रेक्षकांना काय सांगावं असं वाटतं तुला? नमस्कार, जयंतीने खूपच सुंदर इंटरव्ह्यू घेतलेला आहे, बट आय रिअली वॉन्ट टू टेल यू गाईज की आजपर्यंत तुम्ही मला भरपूर प्रेम दिलं आहे आणि इनफॅक्ट आता महाराष्ट्राचा फेवरेट कोणमध्ये मी यु नो पुन्हा एकदा पॉप्युलर फेस म्हणून अवॉर्ड मिळालं.
पण तुमचे आशीर्वाद तुमची साथ अशीच राहू द्या. बाजी हा नवा चित्रपट 2015 माझा पहिला चित्रपट या वर्षीचा येतोय आणि आतापर्यंत बाजी या चित्रपटासाठी मला मिळालेला प्रतिसाद खूपच चांगला आहे पण तो वाढत राहावा आणि तुम्ही हा चित्रपटगृहामध्ये जाऊन बघावा एवढीच माझी इच्छा आहे एवढीच प्रार्थना आहे. थँक्यू सो मच. थँक्यू अमृता. चल तुझ्या या नवीन फेजसाठी तुला हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स आणि खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट अँड गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच. थँक्यू. तेव्हा अनकट या कार्यक्रमात आज मी इथेच थांबते. आज आपल्यासोबत होती अमृता खानविलकर. पुढच्या भागात एका नव्या सेलिब्रिटीसोबत मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटणार आहे. तोपर्यंत नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.